नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे उपवासाची भगर किंवा वरईचा भात आणि हिरव्या मिरचीची आमटी. पहिल्यांदा मी भगर करणार आहे, त्यासाठी मी घेतलेली आहे भगर, यालाच वरईचा भात असंही म्हणतात. ही सहजतेने किराणा दुकानामध्ये किंवा मॉलमध्येही उपलब्ध होते. काजू बदाम मनुके घेतलेले आहेत, दोन मिरच्या छोट्याशा कापून घेतलेल्या आहेत आणि साधारणतः एक चमचा गूळ घेतलेला आहे. कढाई गरम करून त्यामध्ये घालायचं आहे दोन चमचे तूप. तूप वितळल्यानंतर त्यामध्ये घालायचे आहे भगर. हे व्यवस्थित भगर भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये. हे मंदाचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. भगरीचे मस्त असे दाणे पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि फुगलेले आहेत. आता हे काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढाईमध्ये दोन चमचे तूप ओतायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आहे जिरी. काजू बदाम मी असे बारीक करून घेतलेले आहेत, ते तळून घ्यायचे आहेत. हे ड्रायफ्रूट तळल्यामुळे त्या भगरीला मस्त अशी चव येते. पहा, आपले ड्रायफ्रूट्स खरपूस रंगाचे होईपर्यंत भाजलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे मिरची. ज्या वाटीने आपण भगर अर्धी वाटी घेतलेली तेच दीड वाटी पाणी घालायचं आहे. त्या पाण्यामध्ये घालायचं आहे मनुके. गूळ घालायचं आहे. गूळ हा ऑप्शनल आहे. भगरीला थोडीशी तिखट आणि गोड चव यावी म्हणून मी घालते. हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे. पहा, पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये घालायचं आहे ही भाजलेली भगर. हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटांसाठी मंदाचेवरती झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर पहा, मिक्स करून घ्यायची आहे. आपली भगर व्यवस्थित शिजली गेलेली आहे. पाणी अजिबात राहिलेलं नाही, मोकळी अशी झालेली आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. पहा, मस्त अशी आपली भगर झालेली आहे. गरम कढाईमध्ये एक चमचा तूप ओतलेला आहे, त्यामध्ये हे शेंगदाणे भाजी तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पहा, शेंगदाणे नुसते भाजले तरी चालतील. मी तुपामध्ये तळून घेत आहे, त्यामुळे शेंगदाण्याची चव खूप छान लागते. शेंगदाणे तुपामध्ये व्यवस्थित खरपूस तळून झालेले आहेत. आता हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेते. त्यामध्ये टाकायचे आहेत हिरव्या मिरच्या, हे थंड झालेले शेंगदाणे, अर्धा चमचा जिरे टाकायची आहे. पाणी न ओतता बारीक करून घ्यायचं आहे. असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. कढाई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये हे आपण केलेलं वाटण घालायचं आहे. हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी आता तूप कमी प्रमाणातच वापरलेलं आहे आणि यामध्ये पाणी ओतायचं आहे. एकदम मस्त अशी हिरव्या मिरच्याची आमटी होते. तुम्ही उपवास नसतानाही खाल. आणि 5 मिनिटांसाठी उकळवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर पहा, मस्त अशी आपली मिरचीची आमटी तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही ठेवली. चला तर मग, अगोदर केलेली भगर किंवा वरईचा भात आणि आत्ता केलेली आमटी गरमागरम सर्व करूयात. आता मी हे ताट वाढते. पहिल्यांदा टाकते भगर, नंतर ही हिरवी मिरचीची आमटी, त्याचबरोबर सोबत ठेवते हे ॲपल. त्यावरती मी तूप घालत आहे आणि थोडीशी डेकोरेशनसाठी तुळशीची पाने टाकत आहे. चला तर मग, कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा.